नमस्कार मित्रांनो, माझं नाव जननी. आज मी तुम्हाला इथे पेपरपासून फुगा कसा बनवायचा हे शिकवणार आहे. प्रथम एक कागदाचा तुकडा घ्या, त्यातील समोरील बाजू एकमेकांना जुळतील अशा प्रकारे कर्णावरती दुमडा. बोटाने व्यवस्थित प्रेस करा. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूही एकमेकांना जुळतील अशा प्रकारे दुसऱ्या कर्णावरती फोल्ड करा. आता पेपर उलटा. मागील बाजूच्या समोरील कडा एकमेकांना जुळतील अशा प्रकारे दुमडून घ्या. अशाच प्रकारे दुसरी बाजू ही दुमडून घ्या. आता पेपर उलटा. मागील बाजूस मध्यभागी टॅप करा आणि दोन कर्ण एकमेकांना जुळतील अशा प्रकारे आतमध्ये ढकलून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला एक फुलाचा आकार मिळेल. आता दोन कळ्या एकमेकांवरती ओव्हरलॅप होतील अशा प्रकारे जोडून घ्या. आता त्यातील एका त्रिकोणाचे टोक हे मध्यभागी असणाऱ्या टोकावरती दुमडा. अशाच प्रकारे दुसरे टोकही मध्यभागी असणाऱ्या टोकावरती जोडून घ्या. मागील बाजूच्या त्रिकोणाची टोकेही अशा प्रकारे मध्यभागी असणाऱ्या त्रिकोणाच्या टोकावरती दुमडून घ्या. आता समोरील बाजूस असणारे टोक हे मध्यभागी असणाऱ्या रेषेवरती जोडून घ्या आणि दुसऱ्या बाजूचे टोकही अशा प्रकारे मध्यभागी येईल अशा प्रकारे जोडून घ्या. त्यानंतर मागील बाजूचे दोन टोकही मध्यभागी असणाऱ्या रेषेवरती जुळवले जातील अशा प्रकारे जोडून घ्या. आता तुम्हाला पॉकेटसारखा एक आकार मिळेल, त्यात बोट घालून ते ओपन करून घ्या आणि त्रिकोणाची ती कळी त्या पॉकेटमध्ये आत ढकला. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूसही दुसऱ्या पॉकेटमध्ये त्रिकोणाची ती कळी आत ढकला. आता मागील बाजूच्या पॉकेटमध्येही त्रिकोणाची ती कळी आत ढकला आणि उरलेली कळीही त्या पॉकेटमध्ये आत ढकलून घ्या. आता दोन बाजू ओपन करून घ्या आणि त्यात तोंडाने फुंकर मारा. आहे की नाही मजेदार आपला फुगा? आता आपण ह्याचा घनसुद्धा बनवू शकतो. दोन बाजू एकमेकांशी जुळतील अशा प्रकारे त्या जोडून घ्या. आणि अशा प्रकारे आपण फुग्याचा हा असा घनसुद्धा बनवू शकतो. थँक्यू.